हॅलो फ्रेंड्स, बॅक टू अनदर एपिसोड. हा माझा या सीझनमधला दुसरा गार्डनिंग व्हिडिओचा व्लॉग आहे. हा तुम्हाला जो गाडी वाफा दिसतोय तो मी आता क्लीन करणार आहे आणि पूर्ण भाजीपाल्यासाठी प्रिपेअर करणार आहे. तुम्ही म्हणाल की मागच्या 2-3 आठवड्यापूर्वीच मी हे क्लीन करायचं काम घेतलं होतं आणि पुन्हा ते तसंच राहिलं, कारण 2 आठवडे खूप पाऊस झाला इकडं आणि त्यानंतर मला वेळ नाही मिळाला हे सगळं क्लीन करण्यासाठी. कोथंबीर मी भरपूर काढली होती आणि थोडीफार इथं राहिली होती आणि पाऊस पडल्यानंतर मात्र 2-3 आठवड्यात पुन्हा खूप सारी कोथंबीर आलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता. तर आज मात्र मी ही सगळी कोथंबीर काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हे जे मी पॉटिंग मिक्स आणलेलं आहे ते गादी वाफ्यात घालून पूर्ण गादी वाफा चांगला प्रॉपर रेडी करणार आहे. ही बॅग तुम्हाला खूप मोठी दिसेल. ही मी कॉस्कोमधून आणलेली आहे. कॉस्कोविषयी सांगायचं म्हणजे कॉस्को हे होलसेल मार्केट आहे आणि त्याच्यामध्ये बल्कमध्ये आणि प्राईस रिझनेबल असती, भरपूर साहित्य मिळतं. तर मी ह्यावेळी मात्र तिथून अशी एक बॅग घेतलेली आहे ऑर्गॅनिक पॉटिंग मिक्सची. तर चला मी आता कामाला सुरुवात करते, सगळी कोथंबीर आधी काढून घेते आणि एक एक मग त्याच्यानंतर काम आपण करूयात क्लीनअपचं वगैरे. तर आज मला ओंकारसुद्धा हेल्प करणार आहे गार्डनिंगमध्ये. ॲक्च्युली मी त्याला आत्ताच आंघोळ घालून घेऊन आले आणि हा नीट आता बसून पुन्हा माहीत नाही काय करणार आहे. आज पुन्हा खूप सारी कोथंबीर निघालेली आहे. तर अर्धी मी फ्रीजमध्ये व्यवस्थित धुवून एक झिपलॉक बॅगमध्ये ठेवीन, 15-20 दिवस खूप छान राहते. आणि उरलेली कोथंबीरचं मी काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते आणि थोडीफार जी उरेल ती सगळी माझ्या फ्रेंड्समध्ये देऊन टाकेन. तर असा हा आहे आजचा कोथंबीरचा प्लॅन. तर कोथंबीरची एक छोटीशी टिप मी तुम्हाला देते. जेव्हा जेव्हा मी कोथंबीर लावत असते त्यातूनच मी शिकले, छोट्याशा पॉटमध्ये किंवा कुंडीमध्ये जेव्हा आपण कोथंबीर लावतो जेव्हा ती 3-4 आठवड्यांनी येते तेव्हा ती अशी फक्त खुडून घ्यायची आणि मुळासकट ती काढायची नाही, ती तशीच ठेवायची पॉटमध्ये आणि पानं फक्त काढत राहायची. ती छान मोठी मोठी येते आणि आपण 3-4 महिने छान पद्धतीनं कोथंबीर खाऊ शकतो, वापरू शकतो. ती खूप मोठी होते, आपण फक्त त्याची काळजी घ्यावी लागते कारण आपण ती खुडत जात असतो आणि ती कोथंबीर येत जाते. तर एक छोट्याशा स्टिकच्या साह्याने आणि दोरीच्या साह्याने ती बांधून ठेवायची एका पॉटमध्ये आणि अशा प्रकारे आपण खूप दिवस म्हणजे 2-4 महिने कोथंबीर खाऊ शकतो. कोथंबीर तर सगळी काढून झाल्या. आता इथं जे गवत आहे ते सुद्धा मी काढून घेते म्हणजे आपल्याला गादी वाफा तयार करायला इझी होईल. आणि मुळापासूनच काढते, थोडासा वेळ लागेल. फक्त एवढंच
तर मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये मला एक कमेंट केली होती, मला सध्या नाव आठवत नाही, तिनं विचारलं होतं की थंडीमध्ये तुम्हाला पाणी कसं मिळालं कोथंबीरला, कारण थंडी संपल्या संपल्याच कोथंबीर आली होती आणि त्याचा मी व्हिडिओ केला होता. तर त्याचं उत्तर असं आहे की थंडीमध्ये बर्फ पडतो आणि तो वितळला की पाणी मिळत जातं आणि ज्या बिया किंवा सीड्स असतात ते जमिनीत तसंच जिवंत असतात ते, आणि पाणी पडून पडून नंतर ते त्यामध्ये जिवंत असल्यामुळे नंतर त्याची रोपं आपोआप तयार होतात, पटकन येतात ते उगवतात. तर कोथंबीरला पाणी हे बर्फामुळे मिळालेलं होतं, बर्फ वितळून. तर हिवाळ्यामधलंच गवत ना ह्या लॉनमधलं या गादी वाफ्यात आलंय, तर तेच मी ना मुळापासून काढून घेते, म्हणजे आपलं गादी वाफा अगदी क्लीन होईल आणि भाजीपाला लावण्यासाठी ना इझी होईल आपल्याला. तर हे लॉन सगळं ह्यामध्ये आलंय, त्यामुळे हे काम माझं वाढलंय ह्या लॉनमुळं. कारण हे 3-4 महिने काय मेंटेनन्स नसल्यामुळे ना किंवा लक्ष नव्हतं त्या झाडांकडे, त्यामुळे असं हे झाडं वाढतात, गवत येतं. तर स्प्रिंग सुरू झाल्यानंतर हे सगळं क्लीनअपचं काम करावं लागतं आणि एकदा भाजीपाला लावला की ते मेंटेन होत जातं, म्हणजे असं गवत वाढत नाही सहसा. फक्त थंडीचे जे काही दिवस असतात 4-5, 2-3 महिने जे काही, त्यामध्येच हे खूप सारं वाढतं. तर मी हा पूर्ण गादी वाफा क्लीन करून घेतला आहे, म्हणजे कोथंबीर काढून झाल्या, गवत वगैरे काढून झालं आहे आणि गादी वाफ्यातला जो टॉप सॉईल होता ते सुद्धा उकरून काढून काढलेला आहे आणि इथं जी ऑर्गॅनिक माती दिसते आहे ती माती या मातीमध्ये मिक्स करून पूर्ण लेवल करून याच्यामध्ये भाग करून मग आपण भाजीपाला लावायचा आहे. तर ही ऑर्गॅनिक माती आहे. तर ही आधीची जुनी माती जी होती ती आणि ही आत्ता नवीन आणलेलं जे माती होती ऑर्गॅनिक, ती दोन्ही मिक्स करून पूर्ण लेवल करून घेऊया. असा हा गादी वाफा माती टाकून पूर्ण लेवल करून घेतला आहे आणि याच्यामध्ये सऱ्या पाडून एक एक भाज्या लावायच्या आहेत. जशा जशा आम्ही भाज्या लावीन तशा तसे व्हिडिओ तर येतच राहतील. आता याच्यावर मी थोडंसं पाणी मारणार आहे, त्याच्यामुळे ते चांगलं व्यवस्थित लेवलला येऊन छान बसेल ती माती पूर्ण. तर मी याच्यावर पाणी मारून घेते. ही जी माती आहे ती मला फक्त ओलसर करून घ्यायची आहे, पूर्ण चिकल किंवा भरपूर पाणी मला या मातीत घालायचं नाही आहे, जेणेकरून ती चाकून चुकून बसेल आणि थोडीशी ओलसर होईल. एवढंच मी इथं पाणी मारणार आहे. म्हटलं कोथंबीर सुद्धा इथंच धुवून घ्यावी, म्हणजे घरामध्ये घेऊन जायची गरज नाही, लगे हॉट आता सरशी. तर अशा पद्धतीनं माझा हा छोटासा गादी वाफा भाजीपाला लावण्यासाठी रेडी झालेला आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना नक्कीच आवडला असेल. थँक्स फॉर वॉचिंग.